ऐका शनिदेवा तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याला 3 सुना होत्या। पावसाळ्यात ती सर्वजण सकाळी लवकर उठून शेतावर जात, धाकटी सून मात्र घरी राहत होती। याप्रमाणे करता करता श्रावण मास आला। पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला। जाताना घरी धाकट्या सुनीला सांगितलं, मुली मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ दळून त्याच्या भाकऱ्या कर, केनी कुरडूची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव। सुनीनं बरं म्हटलं। माडीवर दाणे पाहू लागली। अर्ध्या भाकरीपुरतेच दाणे निघाले। तिनं तेवढेच दळले, त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या, केनी कुरडूची भाजी केली, तेरड्याचं टाकड्याचं बी वाटलं। मी सासूसासऱ्यांची वाट पाहत बसली। इतक्या तिथं शनिदेव कुष्ठाच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, मला अंगाला लावायला थोडं तेल दे, आंघोळीला ऊन पाणी दे आणि खायला सुद्धा काहीतरी दे। तिला त्याची दया आली। तिनं अंगाला लावायला तेल व गरम पाणी दिलं, त्याला भाकरी खाऊ घातली, त्याचा आत्मा शांत केला। तसा कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला, बाई तुला कधीही काही कमी पडणार नाही, आणि त्यानं आपलं उष्ट वळचणीला खोचलं। शनिदेव अदृश्य झाले। काही वेळानं घरी सासू सासरे धीर जावा आल्या। त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, आनंदी झाल्या। आपल्या घरात तर काहीच नव्हतं, हे असं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागल्या। दुसरे शनिवारी ब्राह्मणांना दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं। सगळी माणसे घेऊन शेतावर गेला। इकडे काय झालं, शनिदेव मागच्यासारखेच कुष्ठ्याच्या रूपाने आले व म्हणू लागले, बाई बाई, माझं अंग ठणकत आहे, मला थोडं तेल दे, भूक लागली आहे, खायला काहीतरी दे। ती म्हणाली, बाबा आम्ही काय करावं, आमच्याजवळ काही नाही। देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं दे। पण ब्राह्मणाची सूर म्हणाली, माझं काहीही नाही। तेव्हा शनिदेव म्हणाले, तू म्हणत आहे त्याचप्रमाणे होईल, आणि अंतर्धान पावले। ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हंडे मडकी पाहू लागली, तिला काहीही सापडलं नाही। संध्याकाळ झाली, सासू सासरे घरी आले, सर्व तयारी पाहू लागले, तो त्यांना काहीच दिसेना। मग सुनीवर रागे भरले, सुनीनं झालेली हकीकत सांगितली। पुढे तिसरा शनिवार आला। ब्राह्मणानं तिसऱ्या सुनीला घरी ठेवलं, जेवणाची चांगली तयारी कर म्हणून सांगितलं व आपण शेतावर गेले। इकडे मागच्याप्रमाणे शनिदेव आले व ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला लावायला तेल व जेवायला मागू लागले, पण तिनेही त्याचप्रमाणे आमच्याकडे काहीही नाही असे म्हटले। शनिदेवाला राग आला, त्यांनी तिला देखील तसा शाप दिला। पुढे चौथा शनिवार आला। ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं, पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण शेतावर गेले। इकडे पुन्हा शनिदेव गलित कुष्ठ्याच्या रूपाने घरी आले व बाईला अंगाला लावायला तेल व खायला भाजी भाकर मागू लागले। तिला त्याची दया आली, तिनं भाजी भाकर खायला दिली, त्याचा आत्मा शांत केला। तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला, तुझा आत्मा देव असा शांत करेल, असं म्हणून आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि अंतर्धान पावला। पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हंडे मडकी पाहू लागली, तिला डाळदाणा दृष्टीस पडला। तिनं काढला, चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली। इतक्या सर्वजण आले व सुनीला विचारू लागले, मुली मुली तू आज काय केलं आहेस? सुनीनं सांगितलं, सगळी तयारी आहे, नाहीला तेल आहे, टाकळ्याची चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आणि तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे। सासू सासऱ्यांना आनंद झाला। आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस, असं म्हणून विचारलं। तिने कुष्ठ्याची हकीकत सांगितली, दिलेला आशीर्वाद सांगितला। सासऱ्यांना आनंद झाला। इतक्यात काय चमत्कार झाला, सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली। तिथं काही खोचलेलं त्यांच्या दृष्टीस पडलं, त्यांनी ते सोडून पाहिलं, तो पत्रावळीत हिरेमोती दृष्टीस पडली, सुनीला दाखवली। ती म्हणाली, ह्याच पत्रावळीवर तो कुष्ठी जेवला। सासरे म्हणाले, देवानं मुलीला दर्शन दिलं। पुढे दुसऱ्या सुनास हकीकत विचारली, त्यांनी 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं, आम्ही त्याला काही दिलं नाही, त्याचा त्याला राग आला, नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीही नसेल असं म्हणून सांगितलं। त्याच दिवशी हंड्या मडक्यातील दाणे नाहीसे झाले म्हणून 2 शनिवार आपणास उपवास घडला। पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली, मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले। जसा त्यांना शनिदेव प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा हो। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।